चर्चा सुरू आहे. पण आता आज या क्षणाला म्हणजे बरोबर आपण जर पाहिलं तर 3:02 बाकी आहेत असं कळत होतं की 3 वाजता बरोबर निवडणूक आयोगाची 3 मुख्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद सुरू होईल. हे 3ही मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्त हे तिथं येतील आणि त्यानंतर आज आचारसंहिता लागू करण्याच्या संदर्भातली घोषणा होईल. म्हणजे अर्थात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार, हे कधी वाजणार याबद्दल सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न होते आणि अखेर आजचा तो दिवस येऊन ठेपलेला आहे. कारण तर्कवितर्क लावले जात होते मार्चच्या 1 तारखेपासून, कोणी पहिला आठवडा कोणी दुसरा आठवडा, अशा वेगवेगळ्या तारखा ज्या आहेत त्या खरंतर सोशल मीडियावरनं जाहीर होताना दिसत होत्या. पण अखेर निवडणूक आयोगानेच कालच्या दिवशी जाहीर केलं की आज दुपारी 3 वाजता, म्हणजे आता बरोबर 3 वाजण्याकरता 1 मिनिटं बाकी आहे, थोड्याच वेळात म्हणजे पुढल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल, ज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा जी ती केली जाईल, त्यातल्या तारखा स्पष्ट केल्या जातील, त्यातले टप्पे किती असू शकतात, राज्यातला टप्पा खास करून कुठला असू शकेल हे सगळं स्पष्ट केलं जाईल, काही नियम जे आहेत नव्याने लागू करण्यात आलेले नियम असतील त्या संदर्भातली माहिती देखील दिली जाईल. त्यामुळे ज्या लोकशाहीच्या उत्सवात भारताच्या प्रत्येक नागरिकाला म्हणजे सज्ञान नागरिकाला मतदानाचा हक्क बजावून आपल्या विकासाच्या दिशेने नेणाऱ्या प्रतिनिधीची निवड करता येते, त्या उत्सवाच्या तारखा ज्या आहेत म्हणजेच निवडणूक मतदानाच्या तारखा ज्या आहेत त्या थोड्याच वेळात जाहीर केल्या जातील. त्यामुळे या तारखा कोणत्या असू शकतात कारण त्यावरनंच म्हणजे त्या तारखा लक्षात घेऊनच प्रत्येक पक्षाचं प्रचार व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी पार पडेल. बघा आता या क्षणाला जे 2 नवनियुक्त केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत ते आणि मुख्य निवडणूक आयुक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आता पत्रकार परिषदेला सुरुवात होते. After taking the still photographs, kindly be seated. Thank you. Good morning, friends from the media. आप सबका इस प्रेस कॉन्फ्रेंस में स्वागत है. It's a big day today for all of us at ECI and I would like to formally welcome you to this press conference to announce the schedule for general elections and some state assemblies. It's my privilege to introduce the Honorable Chief Election Commissioner Shri Rajiv Kumar Ji, the Honorable Election Commissioner Shri Ganesh Kumar and the Honorable Election Commissioner Dr. Sukhbir Singh Sandhu. Also on the dais today are senior officials who have been a part of Team ECI in the past 2 years. And have played a crucial role in the run-up to the general elections. Namely, Senior Deputy Election Commissioners Shri Dharmendra Sharma and Shri Nitesh Vyas. Also DECs Shri Hudesh Kumar, Shri Ajay Badu, Shri R.K. Gupta and Shri Manoj Sahu. Another crucial team member has been DGIT Srimati Neeta Verma. Also on the dais is our Joint Director Media Anu Chandak, who is familiar to me. The format is as follows. There will be opening remarks by the CEC along with the presentation. We will share the PDF copy of the presentation with all of you after this event is over. The PC is also being live streamed on X along with the slides and live streamed on our YouTube and Facebook.